निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंत या मालिकेत तुमचं स्वागत आहे. आपल्या आजूबाजूला अनेक पक्षी आपल्याला नेहमीच दिसत असतात. त्यात दिसणारे काही पक्षी विलक्षण असतात. त्यातल्याच काही पक्ष्यांची ही रंजक माहिती आज आपण इथे पाहणार आहोत. ह्यातला एक पक्षी म्हणजे सातभाई. सातभाई म्हणजे इंग्रजीत याला बॅबलर म्हणतात. याचं शास्त्रीय नाव टर्डॉइज मालकोमी. हे नेहमी 6-7 समूहाने राहतात म्हणून त्यांना सातभाई असं नाव पडले. भारतात सातभाई पक्षाच्या 7 जाती आढळून येतात. छोटा सातभाई, बडा सातभाई, मोठा राखाडी सातभाई, लालसर तपकिरी सातभाई, रेखित किंवा पट्टेरी सातभाई, निमुळत्या चोचीचा सातभाई, पिवळ्या चोचीचा सातभाई, असे हे सातभाई भारतात सर्वत्र आढळतात. सामान्यपणे हे पक्षी मध्यम आकाराचे फिक्कट तपकिरी रंगाचे असतात. कोरड्या मैदानी प्रदेशात तसंच खुरट्या गावतांच्या प्रदेशात हे वावरतात. हे सतत खूप कलकलाट करत असतात. आणि झाडाझुडपांच्या खाली जमिनीवरची माती पालापाचोळा सतत विस्कटून अन्न शोधत असतात. यावेळ काही सातभाई झुडपांच्या शेंड्यावर बसून टेहळणी करत असतात. शत्रूची चाहूल लागली की ते जवळच्या झुडपात गवतात लपून बसतात. जमिनीवर वावरताना बऱ्याचदा शेपटी उभी करून ते वावरतात. कीटक लहान फळं हे त्यांचं मुख्य अन्न असतं. एका ठिकाणी अन्न टिपून झाल्यानंतर एकामागून एक असे समूहातील सर्वजण उडून दुसऱ्या जागी जातात. यांना फार लांब उडता येत नाही. उडताना ते जोराने पंखांची फडफड करतात पण थोडेच अंतर जाऊन पंख पसरून हवेतून संथपणे तरंगत जातात. सातभाई पक्ष्यांच्या विणीचा हंगाम मार्च मे आणि जुलै सप्टेंबर असा वर्षातून दोनदा असतो. प्रजनन काळात काही प्रौढ सातभाई समूहातल्या अन्न प्रौढ पक्ष्यांची मानेवरची डोकेवरची पिसं नीट करताना दिसतात. घरट काटेरी झुडपात किंवा दाट गवतात सहसा कोणाला दिसणार नाही अशा जागी बांधतात. घरट वाटीच्या आकाराचं असून मुळ्या काड्या यांच्यापासून ते बनवलेलं असतं. अंडी उबवणं, पिल्लांना खाऊ घालणं अशी कामं नरमादी दोघंही करतात. पिल्लं एका आठवड्यात उडू लागली तरी ती समूहाबरोबरच राहतात. लहान थव्यांमध्ये ते सहकारी वृत्तीने एकत्र राहतात पण काही वेळा मतभेद झाल्यासारखे एकमेकात झुंजतानाही दिसतात. ते एकमेकाशी लढतात, एकमेकांचा पाठलाग करतात. यांच्यावर दुसऱ्या एखाद्या पक्षाने हल्ला केला तर ते सर्व एकत्र येऊन त्या पक्षाला हाकलून देतात किंवा काही वेळा निश्चित पडून मेल्यासारखं सोंग करतात. महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी यांना कोंधी या नावाने ओळखतात तर काही ठिकाणी सातभाऊ जसे भांडतात आणि नंतर एकत्र होतात तसं हे असतात म्हणून ते सातभाई अशी फार रंजक गोष्ट सांगितली जाते. पक्षी जगतातले साथ साथ राहणारे सात भाई शहराच्या थोडं बाहेर गेलं तरी आपल्याला नक्की भेटतात. आता हा अजून एक पक्षी म्हणजे खाटीक किंवा कसाई. हा पक्षी म्हणजे अत्यंत हुशार आणि विलक्षण असतो. बघा, याचं शास्त्रीय नाव लॅनियस शॅक. हा एक छोटासा मांसाहारी पक्षी आहे. याला इंग्रजीत श्राईक असं नाव आहे. जगभरात याच्या अनेक जातीही आहेत. आपल्याकडे महाराष्ट्रात त्याचे असे काही प्रकार आहेत, तपकिरी खाटीक, तिबेटी खाटीक, पिंगल खाटीक. हा पक्षी बुलबुलापेक्षा मोठा पण साळुंकीपेक्षा लहान असतो. नर आणि मादी सारखेच दिसतात.
हे बऱ्याचदा एकेकटे छिणताना दिसतात. एखाद्या काटेरी झाडाच्या पुढे आलेल्या फांदीवर किंवा झुडपांवर निश्चलपणे बसून पक्ष्याची टिहाळणी करत असतात. एखादा लहान प्राणी किंवा किडा दिसण्याचा अवकाश ते झडप घालून त्याला पकडतात आणि झाडावर नेऊन त्याचे तुकडे करून खातात. टोळ, नागतोडे, बेडूक, सरडे, लहान पक्षी, रान उंदराची पिल्लं हे या पक्ष्यांचं भक्ष्य आहे. ह्याची एक अद्भुत आणि हुशारीची गोष्ट म्हणजे त्याचं पोट भरल्यानंतर संधी मिळाली की गरजेपेक्षा तो जास्त शिकार करतो. असं गरजेपेक्षा जास्त शिकार केलेले प्राणी मारून तो एखाद्या काटेरी झाडावरच्या मोठ्या काट्याला ती शिकार टोचून ठेवतो आणि लहर लागेल तेव्हा या प्राण्यांचे लचके तोडून तो खातो. याचमुळे याला खाटीक असं नाव दिलं गेलंय. याचा भक्ष्य पकडण्याचा हा उद्योग दिवसभर चालू असतो. याचा आवाज कर्कश असतो. प्रजोत्पादनाच्या काळात मात्र तो मंजूळ सूर काढतो. बऱ्याचदा दुसऱ्या पक्ष्यांच्या आणि प्राण्यांच्या आवाजांची हा हुबेहूब नक्कलही करतो. फेब्रुवारीपासून जुलैपर्यंत त्याच्या प्रजननाच्या काळात एखाद्या काटेरी फांदीच्या दुबेळक्यात किंवा झुडपावर काटक्या, गवत, चिंध्या वगैरे जमा करून खोल वाटीच्या आकाराचं तो असं घरटं बांधतो. मादी दर खेपेला 3 ते 6 अंडी घालते आणि त्यावर तपकिरी रंगाचे ठिपके असतात. जंगलाच्या सरहद्दीचा भाग, जंगल तोड केलेला भाग, झुडपी जंगलं, माळरानं, विरळ झुडपं आणि लहान झाडं असलेली कुरणं अशा प्रदेशात हा दिसतो. बऱ्याचदा हा बाभळीच्या झाडावर राहतो. खाटीक पक्ष्याला दुसरं मराठी नाव म्हणजे गांधारी. त्याच्याकडे बघताना जणू काही गांधारीप्रमाणे डोळ्यावर पट्टी बांधली आहे असं वाटतं, म्हणून हे नाव पडलं असावं. अगदी क्वचितच हा पक्षी बागेत दिसतो. उभ्या पिकांचं सर्वाधिक नुकसान करणारे टोळ आणि आळ्या ह्या कीटकांना हा खातो, म्हणून अनेक ठिकाणी शेतकरी त्याला आपला मित्र मानतात. अशा या निसर्गातल्या अद्भुत, विलक्षण तर कधी मनोरंजक गोष्टींचा धागा अनेक जीवांनी जपलेला असतो आणि तोच अंगणापासून डोंगरापर्यंतचा निसर्ग. असे व्हिडिओ शहरातील प्रेक्षकांप्रमाणे ग्रामीण भागातील मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी जरूर शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.